तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे। जर आपण आपल्या फिटरकडे किंवा मिस्त्रीकडे आपण जातो, आपल्या ऑटोरिक्षाची सर्व्हिसिंग ग्रीसिंग करतो आहे, तर आपलं काय बाकी राहतात किंवा आपल्या लक्षात येत नाही का आपण हे केलं आहे का नाही, तर चला आता व्हिडिओला सुरू करूया। ग्रीस गन म्हणजे ग्रीस पंपचा वापर। मी अनिल बागुल। तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही ऑइलिंग ग्रीसिंग करत असाल फिटरकडे मिस्त्रीकडे पण, तर तुम्ही एक गोष्ट ही पण लक्षात ठेवा, आपल्याला ग्रीस गनचा वापर करायचा म्हणजे ग्रीस पंप व्हील बेअरिंग असते ती आपली ती खराब नाही व्हा, पुढची व्हील असू या मागचे व्हील हे आपल्याला ह्या अशा पद्धतीने ग्रीसचा वापर करायचा म्हणजे ग्रीस गनचा वापर करून आपल्याला व्हील आपले जे बेअरिंग आहे म्हणजे व्हील आपले फ्री असतात म्हणजे मायलेज व गाडी इतकी व्यवस्थित चालते का आपल्याला वाटत पण नाही का आपली गाडी रस्त्यावर चालते का मक्खनसारखी चालते। बऱ्याचदा फिटर लोक मिस्त्री लोक हे काम करताना आपण करून घेतो पण त्यांच्याकडं ग्रीस गन ग्रीस पंप नसतो, मग त्याच्यामुळे आपण फक्त वरच्यावर जे काम केल्यानंतर ही गोष्ट राहून जाते बरेच महिने, कधी कधी 2 महिने 3 महिने 6 महिने काही वर्षभरसुद्धा काही लोकांना माहीत नसल्यामुळे हे काम आपण करत नाही, मग त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान होतं। मग आपण म्हणतो ही बेअरिंग गेली का बरं, तर ते ह्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करतो मित्रांनो। हे असं ग्रीस पंपचा वापर केल्यानंतर ग्रीस पाठीमागून जे पटापट पडतं आहे म्हणजे व्हील हलवायचं आहे एक साईडने, ग्रीस पंप वापरून घ्यायचं आहे। बरेच मित्रांना या गोष्टी लक्षात नाही, नवीन जुने रिक्षा चालक गाडी चालवतात। हा माझा मित्र आहे फिटर इम्रान, काय बातोर आहे। आणि मित्रांनो, व्हील फ्री असे फ्री होतात का विचारू नका, का आपल्याला गाडी न्यूट्रल केली ना आपण तरी हलवली तरी आपल्याला सहजरित्या आपल्याला हलवता येते, म्हणजे आपल्याला लक्षात येईल का आपलं काय राहिलं आहे का नाही। तर ह्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो का, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ लाईक करा। तुम्ही बरेच जण लाईक करते आणि व्हिडिओ बघतात आणि विषय स्किप करून टाकतात, तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळं तुमचा तर एक तर धन्यवाद करतो मित्रांनो। आणि आपल्या व्हीलची बेअरिंग व्यवस्थित राहते, बरेच वर्ष चालते आणि व्यवस्थित राहते, नवीन गाडी असू किंवा जुनी गाडी वेळोवेळी तुम्हाला हे करायचं। ज्यावेळेस तुम्ही ग्रीसिंग केली जर त्याचा ग्रीस पंप नसेल तर तुम्ही दुसरीकडून पण करून घ्या कोणाकडून पण, जेणेकरून तुमचे व्हील व्यवस्थित राहील। तर मित्रांनो, चला मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ बनवेल, लक्षात ठेवा काय अवघड नाही आहे कसं खोलायचं व्हील नेपाल बोलतो त्याला ग्रीस पंपचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, ग्रीस पंप केल्यानंतर आपले जे व्हील एकदम मस्त चालतात तिन्ही व्हील करा, कोणत्याही कंपनीची रिक्षा असली तर तुम्हाला हे काम करणंच करणे, बजाजची ऑटो TVS कोणती पण रिक्षा। तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओसाठी असेच व्हिडिओ, तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा। मी अनिल बागुल।